पंढरपुरात खासदार राजू शेट्टी यांच्या विठ्ठलाच्या दुग्धाभिषेकानंतरच काही मिनिटांत तीव्र पडसाद उमटास सुरुवात झाली आहे खासदार राजू शेट्टी यांनी दूध दर वाढ आंदोलन जाहीर केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात त्याचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली माढा सांगोला पंढरपूर या तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी दुधाचे टँकर अडवून त्यातील हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतून दिलं माढा तालुक्यातील रिधोर येथे दूध पिशव्यांची वाहतूक करणारा टेम्पो अडवून कार्यकर्त्यांनी पिशव्या रस्त्यावर फेकल्या आणि दुधाचे टँकर अडवून हजारो लिटर दूध रस्त्यावर सोडून दिलं तर सांगोला तालुक्यातील महूद या गावात शेतकऱ्यांनी सरकारच्या निषेधार्थ दूध रस्त्यावर ओतून दिलं स्वाभिमानीने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील खासगी दूध संकलन करणाऱ्या संस्थांनी दूध संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे दूध आंदोलकांची सुरुवात पंढरपुरातून होत असल्याने दक्षता म्हणून पोलिसांनी शहरात आणि मंदी परिसरात जादा बंदोबस्त लावला आहे